शिर्डी शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि वाहनांकडून वसुलीच्या ठेकेदारी विरोधात S9 चॅनलच्या बातम्यांनंतर विरोधकांनाही जाग आली असून भाजप आणि शिवसेनेच्या वतीने नगरपंचायतीवर भव्य मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडण्यात आला. यावेळी सेना भाजपच्या नेत्यांनी मुख्याधिकारी सतीश दिघेंना जाब विचारत सदर गुंडगिरी विरोधात तीव्र भावना व्यक्त करत सदर वसुली तातडीनं थांबवण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी नगराध्यक्ष अनिता जगताप, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, सेना नेते सचिन कोते, विजय जगताप, राहता तालुका अध्यक्ष संजय शिंदे, संघटक कमलाकर कोते, विजय काळे, रवींद्र गोंदकर, सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नाना बावके, राहता पालिकेचे उपाध्यक्ष राजेंद्र पठारे, कोपरगावचे रिक्षा संघटनेचे कैलास जाधव, राहुल गोंदकर, अमोल गायके, सुनील परदेशी, गणेश सोमवंशी, सचिन शिंदे, गजानन शिरवेकर, दत्तो आसने आदींसह भाजप सेनेचे कार्यकर्ते आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येनं हजर होते. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात एकच गोंधळ पाहायला मिळाला. सर्वच नेत्यांनी वसुली आणि वसुली करणाऱ्यांच्या गुंडगिरीविरोधात रोष व्यक्त करत साई भक्त आणि चहा विक्रेत्याला झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त केलाय. तसेच तातडीनं ठेका रद्द करण्याची मागणी केली. नगरपालिका म्हणजे शिव नाही, एक लक्ष घ्या. नगरपालिका म्हणजे शिव नसतो. नगरपालिका म्हणजे चीफ ऑफिसर नाही. एक लक्षात घ्या, मला ह्या सगळ्या चर्चेतून यांचं म्हणणं मात्र एक म्हणणं यांचं एक मार्ग आहे. ऐका ना, मला ठेका रद्द करायचा अधिकार नाहीये. मला एक त्यांचं म्हणणं, त्यांनी टेक्निकल मुद्दा मांडला तो त्यांचं म्हणणं बरोबर आहे. यावर मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी हा निर्णय सभागृह घेऊ शकतं मी नाही असं सांगत तात्पुरत्या स्वरूपात वसुली स्थगित करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. तसेच सभागृहाची मान्यता घेण्यासाठी ठराव सभागृहापुढे ठेवण्याची कबुली दिली. याचबरोबर आमचा ठेका देताना शुद्ध हेतू होता, मात्र ठेकेदारीमध्ये चुकीच्या प्रवृत्तींच्या व्यक्तींच्या सहभागानं चुकीच्या घटना घडल्या, त्यामुळे बाजार करू आणि अतिक्रमणांच्या वसुलीचा ठेका रद्द केल्याचं दिघेंनी सांगितलंय. नगरपालिकेने शिर्डी नगरपंचायतीने दोन या ठिकाणी मक्ते दिलेले आहेत. एक पहिला मक्ता म्हणजे दैनिक बाजार आणि आठवडे बाजार वसुलीचा जो मक्ता आहे तो आपण दिलेला आहे. आणि जनरली नगरपालिकांमध्ये स्टाफ नसल्या कारणानं असे जे वसुलीचे जे मक्ते आहेत ते आउटसोर्सिंग करून बाहेरच्या खाजगी मक्तेदाराला दिले जातात आणि शिर्डी नगरपालिकेला वार्षिक त्रैमासिक किंवा सहामाही रक्कम ठोक स्वरूपात दिली जाते. त्याच पद्धतीचा आपला दैनिक बाजार आणि आठवडे बाजाराचा मक्ता दिलेला होता. खरं तर उद्देश चांगला असतो. नगरपालिकेला बाजार वसुलीचे अधिकार असतात, त्यामुळे ते दुसऱ्यांना ते पॉवर डेलिगेट केले जातात. परंतु याच्यामध्ये काही अपप्रवृत्ती याच्यामध्ये कायम जात असतात आणि त्यामुळं अशा प्रकारची जी वसुलीची जी प्रक्रिया आहे ती थोड्या प्रमाणात किंवा काही ठिकाणी तर मारामारीचे प्रकार अशा काही गंभीर घटना या पद्धतीने ते बदनाम होते ही सगळी प्रक्रिया. या सर्व घटना मागच्या एक 8 दिवसामध्ये शिर्डी नगरपालिकेत घडलेल्या आहेत आणि त्याची सोशल मीडियावर असेल किंवा इतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तक्रारी नगरपालिकेला प्राप्त झाल्या. या अनुषंगाने आपण याबाबतीत दोन निर्णय घेता येतील की आठवडे बाजार आणि दैनिक बाजारच्या संदर्भात आपण संबंधित मक्तेदारांनी एका व्यक्तीला पैसे दिले नाही, एका व्यावसायिकाला काही कारण असो, वाद झाले असतील, कोणाची चूक असो, पण मारल्यामुळे त्याचं समर्थन होऊ शकत नाही. म्हणून आपण संबंधित बाजार वसुली आणि दैनिक वसुलीच्या मक्तेदाराला नोटीस दिली, त्याचा खुलासा मागवला. त्याचा खुलासा आलेला आहे, पण तो खुलासा आपण अमान्य केला आणि आपण तो जो मक्ता आहे तो आजच्याच लोकमतमध्ये 4th पानावर पुन्हा नवीन ठेका नवीन मक्तेदाराला नवीन ठेका भरण्यासाठी आपण या ठिकाणी निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केलेली आहे. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंसह कैलास जाधव यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आता
ज्या गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलो, शिवसेना, भाजप, आमची रिक्षा संघटना, बाकीच्या पक्षाचे लोक होते, गेले 8 दिवस हा प्रश्न अत्यंत गाजतोय म्हणण्यापेक्षा मी परवा दिवशी शिंगणापूरहून शिर्डीला आलो होतो. तर शिंगणापूरहून निघाल्यानंतर बघितलं तर शिंगणापूर सोडलं तर पुढं पोलीस उभे होते, त्याच्यानंतर एक टोल नाका होता, टोल नाक्यानंतर पुढं RTO उभा होता, RTOच्या नंतर पुढं ब्राह्मणीजवळ पुन्हा पोलीस होते, पुन्हा त्या गुटुंबाखाडा म्हणजे रावरी खुर्द तो टन जो शिंगणापूर फाटा आहे तिथं पोलीस होते, त्याच्यानंतर कोलारमध्ये पोलीस, पुन्हा ह्या तुमच्या टोल नाक्याजवळ पोलीस बाबळेश्वरच्या पुढच्या, इथून तिथून पोलीस, आणि इथं आल्यानंतर पुन्हा ही नगरपालिकेची दादागिरी. आता मला सांगा, जे लोक येतात ते बाबासाठी येतात, आणि जर हा मेसेज भारतभरने देशभरने जगात गेला की बघ इथं गेल्यावर साईभक्ताची लूट होती, साईभक्ताला मारल्या जातं, तर इथं लोक येतील का? याच्याने आपलं देवस्थान आणि आपली नगरी बदनाम होईल. ही नगरी बदनाम होण्यासाठी न हो म्हणून आम्ही आज सर्वांनी या ठिकाणी मोर्चा काढला. आज त्यांनी आम्हाला सांगितलं की तात्पुरती स्थगिती आम्ही देतो, पण याच्यावर काय आम्ही समाधान व्यक्त करत नाही, कारण समाधानी नाही. पण आता ते म्हणले आम्हाला जेवढे सीओला अधिकार आहे त्या अधिकाराच्या प्रमाणे मी तात्पुरती स्थगिती देतो, नंतर नगरपालिकेची मीटिंग घेऊन त्या मीटिंगमध्ये मंजुरी घेऊ. आता नगरपालिकेचे आमचेसुद्धा 4 नगरसेवक आमच्याबरोबर होते, BJP चे, शिवसेनेचे, पाच जणं आमच्याबरोबर आहे. आता मीटिंगची वाट आम्ही बघणार आहे, आमचे लोक आमचा लोकांचा मुद्दा तिथं मांडणार आहे. एक तुम्ही बघा, हे जेवढे लोक दिसतात एक तरी तुम्हाला चांगल्या घरचा वाटतो का हो? हे सगळे सामान्य आणि गरीब लोक आहे, आणि रिक्षेची किंमत काय आहे, 1-1.5 लाख रुपयात हे सगळं करतात, आणि त्याच्यातून जर 300-400 कायलाज भाऊनी सांगितलं यांना द्यायचे, तर पोटाची खळगी भरायची कुठून, यांना पैसे द्यायचे कुठून, पोलिसाला हप्ते द्यायचे कुठून, आणि यांनी पोट भरायचं कसं? जर यांच्यावर अन्याय सातत्याने असा चालत राहिला तर मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून या ठिकाणी यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून ह्या प्रशासनाला जसंचं तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आज रोजी शिवसेना, BJP आणि सर्व पक्षाच्या वतीने शिर्डीच्या वतीने जो ठेका पार्किंगच्या लोकांकडून दादरी करून 50 रुपये तासाला वसूल केला जातो, त्याच्यामध्ये रिक्षावाला असेल, मॅजिकवाला असेल, मिनीडोरवाला असेल, वास्तविक पाहता जर एक तासाला रिक्षावाल्याकडून आणि मॅजिकवाल्याकडून मिनीडोरवाल्याकडून जर 50 रुपये घेतले तर त्यांनी प्रपंच कसा चालवायचा, सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे. आणि साईबाबाच्या नगरीमध्ये जर साईभक्तांना येऊनच द्यायचं नसेल म्हणून हा ठेकाही निकाळलेला असेल, आणि यापूर्वी स्वर्गीय ससानेंनी ज्यावेळेस यांनी नाका चालू केला, टोल चालू केला होता, त्यावेळेस ससानेंनी म्हणले का बाबा साई भक्तांना त्रास होणार नाही, याच्यासाठी तुम्ही तो टोल बंद करा, आम्ही साई संस्थानकडून यांना 35 लाख रुपये महिना भेटवतो, तरी बी जर असे गोरगरिबांना त्रास द्यायचा आणि किंवा प्रायव्हेट गाडीवाले जर गाडी घेऊन आले थोडंसं कुठं उभं राहिले तर त्यांच्याकडे 200 रुपयाची पावती फाडल्या जाते, गाडीच्या काचा फोडल्या जाते. तर भाजपचे राजेंद्र गोंदकर यांनी सत्ताधाऱ्यांनी ठेका रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. शिर्डी नगरपंचायतने जे काही पार्किंगच्या नावाखाली आणि अतिक्रमण नावाखाली तो काही ठेका दिला, त्या ठेकेदाराने बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक आणून शिर्डीमध्ये अशांतता तयार केली, आणि ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. आणि त्यामुळं की ही जी काही ठेकेदाराची पद्धत आहे, ही ठेकेदाराची पद्धत शिर्डी नगरपंचायतने रद्द करावी या मागणीसाठी आम्ही सर्वात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये आंदोलन केलं, आणि त्याच्यामध्ये आंदोलन करताना आमचे सर्व नगरसेवक रविभाऊ कोते, रविभाऊ गोंदकर, शिवाजी गोंदकर, विजयभाऊ जगताप, कमलाकर कोते आणि ते जगताप आणि खिवरे नाना असे सगळे आलेले असताना याच्या समोर आंदोलन झालं. आणि शिवोनी जे काही मागे जे काही घटना झाल्या, ज्या चुकीच्या घटना झाल्या, दमदाटीच्या घटना झाल्या, त्या घटना सगळ्या ऐकून घेऊन त्याच्यामुळं त्यांनी आजचा हा ठेका जो आहे तो ठेका मीटिंगमध्ये रद्द करावा, आणि तोपर्यंत मी या ठेकेदाराला स्थगित देत आहे असं मान्य केलं, आणि आम्ही त्यामुळे आम्ही आंदोलन थांबवलं. जर सत्ताधारी लोकांनी मीटिंगमध्ये ठेका रद्द केला नाही तर आम्ही पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभं करू. रवींद्र गोंदकर यांनी सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती चढल्यानं वसुली आणि गुंडगिरी उन्मत्त झाल्याचं म्हटलं. मी नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे आणि ह्या काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांना मस्ती आलेली आहे, आणि मस्तीच्या जोरावर त्यांनी जो ठेका दिलेला आहे त्या ठेके इतके उन्मत्त झाले ठेकेदार का ते साईभक्तांना, ग्रामस्थांना मारायला लागले. आणि म्हणून नागरिकांचा जनतेतून आवाज आला, आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे का जो
तुम्ही घेतलेला निर्णय आहे तो परत घ्यावा आणि तशी मागणी आम्ही सीओनकडे घेऊन गेलो. सीओनी तात्पुरती स्थगिती त्या ठरावाला दिलेली आहे आणि सभागृहात हा निर्णय मंजूर करून तो विषय तिथं थांबवण्याची कबुली या निमित्ताने दिलेली. जर हे थांबलं नाही, हा ठेका थांबला नाही, तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना भाजप या ठिकाणी करणार आहे असा या निमित्तानं त्यांना इशारा आहे. धन्यवाद. त्यामुळे आता नगरपंचायत सभागृहात सदर वसुलीचा ठेका रद्द होणार का हे आता येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.